मित्रांनो, या तालुका क्रिकेट याच्यामध्ये, या क्रीडानगरीवर जर आपण बघितलं, खरोखरच सुशोभिवंत असा हा मैदान उपलब्ध करून दिलेला आहे. तर मित्रांनो, वळू या मैदानाकडे. कालिका माता खारबाव या संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलेलं आणि फलंदाजी जे पाचारण केलेलं आहे ते गावदेवी भादोडी या संघाला. तर सलामीची जोडी येते. स्ट्राईकला फलंदाज आहे तो प्रल्हाद आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो संतोष. बघूया दोन या फलंदाज काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज गणेश. गणेश बघूया आपल्या गोलंदाज काय पेश करतोय. त्या डावखोरा फलंदाज प्रल्हाद पहिलाच चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकणं सज्ज होतोय गणेश प्रल्हाद याला. एक डावखोरा फलंदाज आहे. एक इशारा येतोय पंचांचा. पहिला चेडू चेडूला पुश करतो. चेडू जातो पॉइंटच्या दिशेने. एक गफलत होते. चेडू जातोय सीमापार आरपार चौकार. पहिला चेडू चार धावांसाठी. सुरुवात होत आहे. आघात होते. चार धावाने एक जबरदस्त अशी सुरुवात केलेली आहे प्रल्हादेने. एक शॉट चेंडू टाकला. चेंडूला नजर होती. एक दिशा दिली चेंडूला. पॉइंटच्या दिशेने चेंडू वळतोय आणि चार धावांसाठी जातोय. श्री गणेश होतोय प्रल्हादचा. चांगला असा चेंडू चेंडूला स्प्लिक करतोय. चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती सहा. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. बंदऱ्या मारुती एंड करून चांगलासा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जातोय. एक वापसी करतोय गोलंदाज गणेश. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या होती ती सहा. बिनबाद सहा. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज प्रल्हाद. पुश केलेला चेंडू. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचं यश केलेलं आहे आणि दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती आठ. मित्रांनो, जो सामना चालू आहे तो म्हणजेच कालिका माता खारबाव आणि गावदेवी भादवड या दोन्ही संघामध्ये हा सामना चालू आहे. गणेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढे येऊन मारले. फोर्स केलाय चेंडूला आणि चेंडू जातोय एका टप्प्याने चार धावांसाठी. या चार धावने संघाची धावसंख्या वाढते. सजते फुलते. संघाची धावसंख्या होते ती बारा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बेट होतो मात्र थोडस अटॅक केलेला आहे. मात्र पंच सहमत नाही. एक धाव पूर्ण केली. बाईचा इशारा येतोय. चोटी धाव म्हणावी लागेल. घातकाचा प्रयत्न केला होता. तर एक धावाने संघाची धावसंख्या होते ती तेरा. मित्रांनो, एक षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. एक षटकामध्ये धावसंख्या झाली त्या बिनबाद तेरा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गावदी भादवड या संघाची. मित्रांनो, हा जे सामने चालू आहेत ते 40+ चे सामने चालू आहेत. पाचवा हा
वेली आबाई सहकार्य करायचे प्लीज. जबरदस्त असं आयोजन नियोजन इथं ठेवलेलं आहे. बंद्रा मारुती कल्लेर यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत करतोय. या चषकामध्ये खरोखर एक समोर त्या ग्राउंडच्या बाजूला एक मैदान, एक जबरदस्त असं ओपन जिम आणि गार्डन केलेलं आहे आणि दोन स्टँड या मैदानात उभे केलेले आहेत. खरोखर जबरदस्त असं मनाला वेधून काढणारी अशी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. बोलूया सामन्याकडे मित्रांनो. जो सामना चालू आहे तो म्हणजेच कालिका माता खारबाव आणि गावदेवी फादवड या दोन्ही संघामध्ये एक षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे ती 13 बिनबाद 13. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज प्रल्हाद. एक जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आतापर्यंत. गोलंदाज सज्ज होतोय मुंडोरा एंड कडून राजू. डावखुरा फलंदाज प्रल्हाद. शॉर्ट चेंडू, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडस मिट होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि एक छोटी धाव घेतली जाते. एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14. पुन्हा सज्ज होतोय राजीव पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज संतोष. बघूया संतोष कशा पद्धतीने आपलं खाता खोलतोय, कारण आत्ताच्या सर्व ज्या धावा काढलेल्या आहेत त्या म्हणजे प्रल्हाद यांनी काढलेल्या आहेत. स्ट्राईक मिळते संतोषला. सज्ज होतोय गोलंदाज राजू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवंतर, धाव संख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 15. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू, चेंडूला बेरकून दिलाय ऑफ साइड पॉइंटच्या दिशेकडे जातोय चेंडू. थोडस गपलत करतोय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज. इच्छाशक्ती प्रबळ होती, आत्मविश्वास जास्त होता. दोन धाव पूर्ण केलेत फलंदाजी. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. खरोखर एक 17 या अंकावर जर आपण नजर टाकली तर क्रिकेटच्या या खेळामध्ये एक अशुभ आकडा मानला जातो. तर बघूया खतरा कोणाला होतोय या 17 अंकावर. शॉर्ट चेंडू कट केला, चेंडू जातो पॉइंटच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत फिल्डिंग होती तोपर्यंत दोन धावाचा आगाज केलेला आहे आणि यशस्वीरित्या दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज संतोष. खरोखर संतोष आणि प्रल्हादला संतोष केला, आपल्या टीमला संतोष केलेला आहे, कारण एक जबरदस्त अशी कामगिरी करताना आपण पाहिलं प्रल्हाद यांना आणि दुसरं कामगिरी करताना पाहतोय तो संतोषला. धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होते ती 19. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. कट करण्याच्या नादात बोल्ड होतोय. गावदेवी फादवड या संघाला पहिला झटका लागतोय 19 या धावेवर आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी लाईन भेवंडी संजय येतात फलंदाजासाठी. खरं एक चांगली साथ दिली आपल्या संघासाठी प्रल्हाद यांनी. तब्बल चार धावांवर 5 झालेले संतोष. आता मात्र स्ट्राईक आहे संजय यांना. बघूया संजय काय करतात आपल्या संघासाठी. सज्ज होतोय गोलंदाज राजू. धावसंख्या झालेली त्या 19. हॉलमध्ये चेंडू टाकला होता. चेंडू थोडस शरीराला आदळतोय, मात्र एक गफलत होते. स्वतःच विकेट घालवतोय संजय. बाद होतोय संजय.
संजय हे एक शून्यावर बाद होतात, परत त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो। यशवंत थोडेसे नाराज दिसत आहेत संजय, कारण थोडीशी गफलत झाली होती त्यांच्याकडून। दुसऱ्या षटकाचा खेळ इथं चालू झालेला आहे मित्रांनो, धावसंख्या हो झाली ते 19। नवीन फलंदाज येतोय यशवंत, स्ट्राईकला असणार आहे, बघूया कशा पद्धतीने स्वतःचं खातं खोलतोय। राजू पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी, ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला, चेंडू सन मध्ये चेंडू जातोय या लॉगॉनच्या दिशेकडे, एकदा पूर्ण करतो, गपलत होते तिथे, दोन धावाचा आगाज केलेला आहे आणि दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज यशवंत। दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1-21, 2-21। खरोखर आपण एक गोलंदाजावर नजर टाकली तर पहिल्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालं होतं गणेश, एक मागणं षटक टाकलं होतं त्यांनी, त्यानंतर एक जबरदस्त कामगिरी आता करताना राजू। तर दोन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे, दोन षटकांमध्ये धावसंख्या झाली त्या 21। मित्रांनो जो सामना चालू आहे तो म्हणजेच कालिका माता खारवाव आणि गावदेवी भादवड या दरम्यान चालू आहे। कालिका माता खारवाव या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि फलंदाजे 5 रन केलं होतं गावदेवी भादवड या संघाला। दोन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 21, 2-21। नवीन गोलंदाज येतोय उमेश, बघूया उमेश आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। सज्ज होतोय फलंदाज फरलात, एक डावखुरा फलंदाज, जोरात वारलाय चेंडू, चेंडू जातोय लॉगनच्या दिशेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा आगाज केलेला आहे आणि दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज। दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 23। उमेश पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी, सज्ज होतोय फलंदाज प्रल्हाद, तर जोरात मारलाय चेंडू लॉंग आर्मच्या दिशेकडे, एक सुंदर झेल आणि फलंदाज फेल होतोय तो प्रल्हाद। तर प्रल्हाद बाद होते, खरोखर जबरदस्त आपली संघासाठी कामगिरी केली, 13-15 धावांवर बाद होतोय, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो मनोज। तर बघूया मनोज येतोय फलंदाजासाठी आणि त्यांच्यासोबत असणारे फलंदाज यशवंत, या दोन्ही फलंदाज काय कामगिरी करतात, कशा पद्धतीने कशा भागीदारी करतात ते बघायचंय। सज्ज होतोय गोलंदाज उमेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला, चेंडू फिट केलाय, चेंडू येतोय लॉंग अपच्या दिशेकडे, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा आगाज केलेला आहे आणि दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज। दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ते 25। तिसऱ्या षटकाचा खेळ इथं प्रारंभ झालेला आहे, चालू झालेला आहे, सुरुवात झालेला आहे। उमेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी यशवंत याला, आतापर्यंत 4 धावांवर खेळतो यशवंत। स्लिप शॉट चेंडूला भेदून त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेकडे, एका टप्प्यासाठी चेंडू जातोय 4 धावांसाठी। चार धावण संघाची धावसंख्या वाढते, सस्ते फुलते, धावसंख्या होते ती 29।
खरोखर प्रल्हादाची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आला होता. मनोज पण एक जबरदस्ती कामगिरी करतोय आता. मात्र यशवंत जोरात मारलेला चेंडू हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक खाली आहेत, बघूया काय होते. मात्र झेल घेतलेला आहे, फलंदाज फेल झालेला आहे. रावणच्या क्षेत्रातले एक क्षेत्ररक्षक आहे राजू, त्याने दोन झेल घेतलेले आहेत या सामन्यामध्ये. तर यशवंत बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यास नवीन फलंदाज जातोय तो शरद. तर बघूया शरद आणि मनोज या दोन्ही फलंदाजांमध्ये काय होतंय, काय घडतंय ते बघायचं आहे. उमेश सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी, फलंदाज सज्ज होतोय. मनोज भोग्या कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. जोरात मारताना प्रयत्न, चेंडू जातोय या थर्ड मॅनच्या दिशेकडे चार धावांसाठी. तर मित्रांनो तीन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि तीन षटकांमध्ये धाव संख्या झालेत त्या गावती भादवड या संघाच्या 33-11 सरसणे या धावा काढलेल्या आहेत. एक जबरदस्त अशी कामगिरी केली होती प्रल्हाद आणि संतोष यांनी, तीच कामगिरी करतोय आता मात्र मनोज आणि त्याला साथ देतोय तो शरद. पहिल्या षटकावर जर आपण नजर टाकली तर गणेश यांनी 13 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर राजू यांनी कम बॅक केलं होतं, एक 8 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर उमेश यांनी 12 धावा दिलेल्या आहेत, धाव संख्या झाल्या आहेत त्या 33. बघूया एक हाणामारीचं षटक, शेवटचं षटक, परवणीचं षटक आहे, कोण घेऊन येतोय तो. मनोज सज्ज होतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज, नवीन आलेला हा फलंदाज शरद. बघूया 7 चेंडूमध्ये किती धावा काढता येतं गावदेवी भादवडा हा संघ. धाव संख्या झाली ते 33. मन सज्ज होतोय, पहिला चेडू मारण्याचा प्रयत्नात मात्र चेडू बीट होतोय. एक निर्धाव चेडू होतोय, सुरुवात चांगली करतोय. मनोज एक जबरदस्त असा एक भेदक मारा केलेला आहे, पहिला चेडू सुरेख टाकलेला आहे, पुन्हा सज्ज होतोय. फुलटा चेडू, चेडूला सांगतोय, चेडू जातोय षटकारासाठी. या 6 धावणे संघाची धाव संख्या वाढते, सस्ते फुलते संघाची धाव संख्या होते ती 39. शरद चांगली कामगिरी करतोय आता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र एष्टेरक्षकडे, निर्धाव चेंडू जातोय. एक वापसी करतोय गोलंदाज मनोज, एक तुम्हारी एक हमारी. पहिला जर चेंडू आपण टाकला, एक जबरदस्त चेंडू टाकला होता, त्याच्यानंतर एक मस्त चांगला समाचार घेतला होता शरद यांनी, त्यानंतर पुन्हा वापसी करतोय मनोज. फुलटॉस चेंडू, चेंडूला संकटतो, चेंडू येतोय लेगच्या दिशेकडे चार धावांसाठी. एक गपलत होतोय, बाई बाई अशी सांगू मी कशी, नदाची माशी चावली. खरोखर एक जबरदस्त धुंद इथं पेश करताना प्रमोद जी. चार धावांची संघाची धाव संख्या होते ते 43. पुन्हा सज्ज होतोय मनोज, शॉर्ट चेंडू, चेंडूला पोर करतो, चेंडू जातोय
मिड विकेटच्या दिशेकडे एकदा पूर्ण करतोय फलंदाज दुसऱ्या धावाचा एक प्रयत्न करतोय पण प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. नकार दिलेला आहे मनोज यांनी. एक धावणी संघाची धाव संख्या पुरसरकते धाव संख्या होते ती 44. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले मनोज यांनी. खरोखर एक जबरदस्त असे हे आयोजन नियोजन ठेवलेलं आहे भंद्रा मारुती कल्लेर या संघाकडून. एक जबरदस्त असं मनाला विधून काढणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. मनोज सज्ज होतोय फुल टच चेडू चेडूला सॉन्ग केलं चेडू जातोय लॉगनच्या दिशेकडे 4 धावांसाठी. तर 4 धावांवर संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या झालेली ती 48. 49 एक मोठा टार्गेट ठेवलेला आहे. काय म्हणणार तुम्ही सुनील पवार? खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील. तर मित्रांनो आपण पाहताय भंद्रा मारुती कल्लेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2017 हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला दुसरा सामना रंगतोय. गावदेवी भादोड आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघादरम्यान अतिशय चांगली फटकेबाजी करून निर्धारित 4 षटकांमध्ये जे आव्हान उभं केलेलं आहे गावदेवी भादोड या संघाने कालिका माता खारबाव या संघासमोर तब्बल 49 धावांचं आव्हान आहे. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो संघ शेलूमाता वळ या संघासोबत लढत देणार आहे पुढच्या फेरीमध्ये. अतिशय सुंदर आयोजन मित्रांनो. सरपंच उपसरपंच चषक 2017 पहिला दिवस आहे. माझ्यासोबत प्रमोद पाटील अतिशय उत्कृष्ट नामवंत असे समालोचक संपूर्ण व्यासपीठावर सर्व मान्यवर. आणि जर मैदान बघितलं आपण अतिशय उत्कृष्ट हा मैदान आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला प्रमोद पाटील क्वचित असे आपल्याला मैदान पाहायला मिळत आहेत. सुंदर 2 गॅलरी आणि समोर पाहतोय आपण अतिशय सुंदर गार्डन. अगदी बरोबर आहे डीजे मास्टर. आवाज काटतो थोडा आवाज कडक करू ना. 49 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सराव थांबवायचे कारण की थेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आहे. आज संघासाठी निराश केली असेल संजय भाई यांनी ज्या प्रकारे खातं उघडलं नव्हतं गोल्डन डगवर बाद झाला होता. त्यानंतर मात्र मधल्या फळीतला फलंदाज मनोज आणि शरद यांनी संघाला सावरलं अतिशय विस्फोटक फटकेबाजी करून हाणामारीच्या षटकामध्ये. तर शेलूमाता वळ संघाचे अतिशय महान खेळाडू प्रमोद भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी सन्माननीय दया भंडारी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रमोद भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचे. दया भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत करताना सन्माननीय प्रमोद भोईर यांचं स्वागत आणि सत्कार होताना. व तसे जे व्यासपीठावर संजय पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परत दया भंडारी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करायचे. चोवीस चेंडू आणि तब्बल 49 धावांचं आव्हान आहे.
मच्छिंद्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाची सुरुवात करण्यासाठी कालेरगावचे वेलेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय ठाकूर पाटील साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परत दया भंडारी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. तर स्ट्राईकला असेल उमेश, नॉन स्ट्राईकला असेल उमेश प्रदीप यांचा जो सामना होणार आहे. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो लढत देईल शेलूमाता वळ्या संघासोबत. लगेच सामना संपल्यानंतर सफल क्रॉस ओव्हर करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. अतिशय छान आज सुरुवात करतोय गोलंदाज मच्छिंद्र. गावदेवी भादवड आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघादरम्यान ही लढत आहे. नाणेफेक खेळताना प्रथम फलंदाजी करताना भादवड संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 49 धावांचं एक भल्ल मोठं आव्हान उभं केलेलं आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलेलं आहे कव्हर पॉइंट आणि डीप कव्हर पॉइंट मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण सुरेख फेकी पण एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने कालिका माता खारबाव संघाचं खातं उघडतोय आणि खातं उघडतोय फलंदाज उमेश आपलं स्वतःच. मी तर म्हणेन ज्या प्रकारे भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ चे भल्या मोठे मेगा इव्हेंट होतात अख्ख्या महाराष्ट्रात नगर भारतात कुठेही 40+ चे एवढ्या टुर्नामेंट होत नसेल यात कुठली शंका नाहीये. यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूच्या वेगाला बीट होते परत निघून जातोय चेंडू एसटीच्या हातात. निर्धाव अतिशय उत्कृष्ट सुरुवात या षटकामध्ये मच्छिंद्रा गोलंदाज करतोय. यावेळेस मनगटी फटका प्ले केलेला आहे. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, एका धावीची मागणी दुसरी पण पूर्ण होते का पाहायचं आहे आणि धीमा थ्रो तिथं पोहोचतोय त्याचाच परिणाम दुसरी धाव सहज पूर्ण होते. या दोन धावीनी प्रदीप आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पुढे सरते ती 3. सरपंच उपसरपंच चषक 40+ आणि ग्रामीण रेग्युलर क्रिकेट. यावेळेस पुढे सरसावट घेण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक प्रमोद पाटील. जेव्हा 4 किंवा 5 षटकाचे सामने होतात निदा चेंडू टाकणं म्हणजे विकेट प्राप्त करणं असं समीकरण असते, तोच कार्य करतोय गोलंदाज मच्छिंद्र. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 निदाव चेंडू टाकले आहेत आणि T20 असो की मग 10. पहिला गडी बाद होतोय, धाव संख्या ती फक्त 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावाचा जो लक्ष होत तो स्वीकारताना मात्र एक खराब सुरुवात म्हणता येईल कालिका माता खारबाव संघाची, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 5 एक गडी बाद आणि आता मात्र 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 44 धावाची आवश्यकता आहे, जवळपास 15 सरासरी राखणं गरजेचं असेल आणि एवढं सोपं नाही आहे जेव्हा एक संघ अतिशय चांगली कामगिरी करतो त्या संघासमोर. खरोखर सुनील, हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारण्याची गरजच आहे कालिका माता खारबाव या संघाला. गोलंदाज
प्रल्हाद गावदी भादोड संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. नेहमी जर कित्येक वेळा जर बघितलं आपण भादोड संघासाठी या खेळाडूने अतिशय प्रभावित कामगिरी केलेली आहे, मग गोलंदाजी असो की मग फलंदाजी. एक चांगला ऑलराऊंडर, कारण की या सामन्यात सुद्धा बघितलं आपण फटकेबाजी करताना संघासाठी 15 धावांचे योगदान दिल्यानंतर आता मात्र चेंडू हातात घेतोय गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे, चालू सामन्यातला विजेता संघ आणि शेलूमाता वळ या दोन्ही संघादरम्यान आज जे तब्बल संघ आहेत, मानकोली, टेमगर, निंबवली, गुंदवली, आणि पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण की अतिशय चांगल्या तऱ्हेनं पहिला सामना जिंकला होता दिवासपोर दिवास संघाने. यावेळेस पुढे जाऊन हा फटका मिड ऑफला जातो, चेंडू डीप लॉंग ऑफला चेंडूला जोपर्यंत मनोज हा क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज. एका धावीने मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक खुश होतील, पण जी दबाव वाढणार आहे फलंदाजावर फलंदाज नाखुश असेल. जेव्हा आपल्याला ट्रचेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता होती, प्रत्येक षटकामध्ये दोन मोठे फटके संघासाठी येणं गरजेचं आहे. काल मित्रांनो बघितलं आपण T20 इंटरनॅशनल सामना श्रीलंकन संघाची ज्या गोलंदाज पिशी ज्या प्रकारे काढली होती रोहित शर्मा, आणि असं वाटलं होतं की हा दोहरा शतक T20 मध्ये सुद्धा ठोकणार काय, पण दुर्दैव म्हणावं लागेल एक खराब चेंडू होता तो, त्या चेंडूवर बाद आणि चांगले चेंडू त्यांनी षटकार मारले होते. प्रल्हाद सज्ज होते मारा करण्यासाठी. यावेळे ड्राईव्ह करता प्रयत्न पाहायचं की चेंडू सरळ यष्ट्यावर आदळतोय आणि होय फलंदाज धावबाद सरळ फेकी. या सामन्याचा आनंद घेताना अतिशय महान खेळाडू वंडर ऑफ भिवंडी मित्रांनो निश्चित न विसरता येणारा भिवंडी टेनिस क्रिकेटलाचा एक महान फलंदाज जगदीश नाईक नेहमीच गावदीसपूर भादोड संघाचे मोठे पाठीराखे सुद्धा आहेत, आणि ओपन क्रिकेट असो तमांग जलवा गजब काय. प्रल्हाद ज्यावेळेस सौंदर्यचा फटका छोट्या बेक्लिपचा वापर होता, परिपक्व मनाने हा फटका मारला नव्हता, अधुऱ्या मनाने हा खेळलेला फटका होता. या एका धावीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 7. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मध्ये धरती आसमानचा फरक आहे, सूरज आणि चांद मध्ये फरक असणार यात कुठली शंका नाहीये. प्रल्हाद सज्ज होतोय यावेळे स्विंग करण्याचा प्रयत्न हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अतिशय अफलातून झेल आणि फलंदाज फेल. आणि कालिका माता खारबाव संघाचा धोनी अतिशय नाखुश असेल. मित्रांनो बघा खेळाडू कक्षामध्ये खारबावचा धोनी भाऊ पंत सोबत काहीतरी चर्चा करताना दिसत आहे. निश्चित 2006 तो धोनी जर आठवण झाली त्याची आठवण हमखास येईल असे कालिका माता खारबाव संघाचे खेळाडू. छत्रपती पाटील एक ढोलकी वादक आहेत. पूर्णपणे प्रमोद पाटील या सामन्यावर वर्चस्व गावदी भादोड संघांनी आतापर्यंत आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, पूर्ण सन्मान देऊन फक्त बॅकपीडून छोट्या बॅकला ढकलून दिलं, पुश केलं, बचात्मक पद्धतीने हा फटका केलेला होता. आणि त्याचे असं वाटतं की कालिका माता खारबाव संघाचे फलंदाज विजयाचा जो अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न आता करतोय, ज्या प्रकारे विजयाच्या लक्षाचा पाठलाग करत नाही दिसतोय मैदानावर. 40+ पहिले 4 दिवस नंतर ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेस पॅक्टू द बॉलर अतिशय चांगला चेंडू होता आणि अतिशय उत्कृष्ट षटकाची समाप्ती होती. दोन षटकाची
समाप्ती धावसंख्या फक्त सात. अतिशय विस्फोटक फटकेबाद फलंदाज किंग ऑफ भिवंडी म्हटलं तर वागोठ्याने 40+ चा राजन. शेलुमाता वळ संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचे व्यासपीठावर येऊन नाणेफेक करण्यासाठी, कारण की चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत आपण लढत द्यायची आहे. शेलुमाता वळ संघाचा कर्णधार आलेला आहे. बंद्यामूर्ती कालेर संघाचे कोच रमेश पाटील अतिशय आनंदित असतात नेहमी, पण बघा मित्रांनो आणि या जीवनामध्ये आनंदित राहणं हाच एक उत्तम पर्याय आहे. तेरी भूमिकेमध्ये तानाजी पाटील साहेबांचं अतिशय फार मोठं योगदान, मग कबड्डी असो क्रिकेट असो. हरिभक्त परायण सुनील पवार बोलूया सामन्याकडे. स्वतः संजय भाई येतोय व्यक्तिगत स्वतःच पहिलं. आणि प्रमोद पाटील मी वारंवार एक चर्चा करतो, जेव्हा कुठलेही संघ किताबावर नाव करतोय त्या संघाचं आपलेच अतिशय महान असतोय, आणि त्या गोष्टीची आवश्यकता होती गावदी भादरोड संघाला की एक ट्रॉफी जिंकून आपला आत्मविश्वास, बघा त्याचा एक उत्तम परिणाम. संजयभाई आज फटकेबाजी फ्लॉप गेला पण त्याची भरपाई शरद आणि मनोज यांनी भरून काढली शेवटच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये. आता गोलंदाजी काय करतोय संजयभाई हे पाहायचंय. पहिला चेंडू प्रश्न विचारला आणि होय पूर्णपणे सहमत आहे या गोष्टीची मी चर्चा केली. फटकेबाजीत फ्लॉप पण गोलंदाजी सुपर हिरो ठरतोय पहिल्या चेंडूवर संजय भाई. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात जरा चांगली झाली त्याचा शेवट पण अतिशय चांगलं होतोय पाहायचंय. सुरुवात अतिशय मौल्यवान केली आहे, उत्कृष्ट सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेटचा खुरा घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला असेल भाई यांचं. सात बाद झालेले तर फलंदाज आतापर्यंत जर बघितलं आपण यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकणार नाही या एका धावीने. असं वाटतं की आता मात्र कासव ज्या प्रकारे धावतोय कारण की धावपलकावर धाव त्या फक्त आठ. हो अतिशय कडक फटका आहे पण गॅप नाहीये. प्लेसमेंट फटक्या मागे ठीक नव्हती, मिड विकेट जिंकडे ट्रॅव्हल होता, थोडासा खराब स्वेअर थ्रो पाहायला मिळतोय. दोन धावा सहज पूर्ण. या दोन धावींनी बऱ्याच वेळेनंतर द्विरंगीत धावसंख्या प्रवेश करते कालिकामध्ये खारभाव संघाची 10. यावेळेस मात्र फ्लिक केलेले मनोज चेंडूवर अतिशय दक्ष आहे, अतिशय सुंदर थ्रो पण निशाणा हा वेगळा बघायचं होत. थ्रो अतिशय चांगला, वन शॉट एकच धाव, धाव संख्या 11. आमचे मोहन दादा कुठे असेल तरी या समालोचक कक्षामध्ये. यावेळेस मात्र अंदर एक खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित, बॅटच्या पट्टे चेंडूला नाही, डीप कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होते, थोडस खराब क्षेत्ररक्षण. सहजरित्या या दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज. या दोन धावीनी धावसंख्या 13. पण 40+ मध्ये एका कुठल्या संघाची हुकूमत नसते. यावेळेस अतिशय चांगला फटका गॅप मध्ये, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ओहो हो, तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये चेंडू आपल्या ताब्यात घेतोय. धावसंख्या 15.
षटकाची समाप्ती तीन तीन षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे 15 सामने जिंकण्यासाठी 34 धावाची आवश्यकता आहे. हे तरी 40+ मध्ये तरी शक्य नसणार. राजन ज्युनियर सांगतात की होय बरोबर आहे ठीक आहे 21 च्या आत 20 च्या आत. पण अजून एक चिंतित विषय असेल गावदी भादुर संघासाठी यशवंत यांची फटकेबाजी ज्या टच मध्ये आहे तो नाहीये फॉर्म मध्ये नाहीये आणि तो जर एकदा गावदी स्पोर्ट भादुर संघासाठी फॉर्म मध्ये आला तर अजून हा संघ अतिशय मजबूत बनेल कुठलीही शंका नाहीये. पण समोरचा पाडाव जर बघितला आपण शेलुमाता वळ या संघासोबत लागणार आहे चालू सामन्याचा जो विजेता संघ ठरेल पण जवळपास पूर्णपणे वर्चस्व सामन्यावर गावदी भादुर संघाचे अंतिम षटक टाकण्यासाठी शरद यावेळेस हा फटका हवेमध्ये आहे व्हाईट इस्ट लॉंग ऑफ सिमिरशेकडे मनोज गुळी चेंडूवर आहे रोखू शकणार नाही दुसरी धाव 2 धावीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या 17 यावेळेस मात्र नियंत्रित पुलचा फटका मिडविकेटकडे यशवंत मिडविकेटवर आहे तर फक्त विजयचा जो अंतर आहे तो कम करताना दिसतोय. फुल टॉस किंवा फटका डाऊन द ग्राउंड सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून रोकू शकणार नाही हे पाहायचे कारण की चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून एका टप्प्याने निघून जातोय 4 धावासाठी. अतिशय चांगला चेंडू होता वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निघून जातोय यष्टिकच्या हातात निर्धाव. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता गली रिजन चेंडू ट्रॅव्हल निघून गेला होता एका धावेसाठी धावसंख्या 23 आणि अशा तऱ्हेनं हा सामना सहज आरामात जिंकलेला आहे गावदेवी भादोड्या संघाने. दरम्यान नाणेफेक होण्यापूर्वी सामन्यातला मॅन ऑफ द मॅच जो आहे संघासाठी अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडची भूमिका निभावली प्रथम फलंदाजी नंतर गोलंदाजी 15 धावा आणि एक अतिशय चांगलं षटक गावदेवी भादोड संघाचा मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद. दरम्यान नाणेफेक सुद्धा होणार आहे या स्पर्धेचं थेट युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आहे. मित्रांनो तब्बल 10 दिवस सरपंच उपसरपंच चषक 2017 आयोजन आहे पहिले 4 दिवस 40+ मी प्रल्हाद यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येते शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय तानाजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते प्रल्हाद मॅडम मॅचचा हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय चांगला ऑलराऊंडर गावदेवी भादोड संघासाठी आणि नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचे गावदेवी भादोड संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे